अहो ऐकलत का, तुम्ही अजून किती दिवस व्यवसाय करीता दुकानवाला शोधणार आहात? अगं हो, मी शोधतोय शहराच्या मध्यवर्ती भागात असणारी प्रशस्त इमारत आणि ग्राहकाला प्रशस्त पार्किंग, दर्जेदार बांधकाम चालू असणाऱ्या शुभ्रताप गोल्ड टॉवर मध्ये. अरे हो, खूप सुंदर प्रोजेक्ट आहे. शहराला साजेसे सुंदर प्रशस्त गाळे आहेत आणि अगदी योग्य किमती. शिवाय रेरा अप्रूव्ड असल्यानं कुठलेच टेन्शन नाही आणि फक्त 10% बुकिंग अमाऊंट भरून गाळा मालक होण्याची सुवर्ण संधी. मग घाई करा, आजच जाऊन स्वतःचा गाळा बुक करा. हो, मी आजच शिवप्रताप गोल्ड टॉवरच्या ऑफिसला जाऊन गाळा बुक करतोय. व्यवसाय आणि गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी म्हणजे शिवप्रताप गोल्ड टॉवर. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. गेल्या काही दिवसांपूर्वी विटा शहरात पडलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. अनेकांच्या घरात आणि दुकान गाळ्यात पावसाचे पाणी गेल्यानंतर विरोधक व सत्ताधाऱ्यात चांगलीच झुंपली. सकाळी विरोधी नगरसेवक अमोल बाबर यांनी पत्रकार परिषद घेऊन नगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. त्यानंतर लगेचच दुपारी वैभव पाटील यांनी नैसर्गिक संकटाचे राजकारण विरोधकांनी करू नये असे सांगत शहरातील संपूर्ण अतिक्रमणे निघणार असल्याचे सांगितले. परंतु अद्यापही यावर कोणतीही उपाययोजना न झाल्याने विट्यात अमोल बाबर व वैभव पाटील हे जनतेसमोर केवळ गुगल्यात टाकत असल्याचं समोर आले. गेल्या काही दिवसापूर्वी विटा शहरात पाऊस पडला आणि शहरवासियांची या पावसाने चांगलीच तारांबळ उडाली. पावसाचे पाणी साचून ते अनेकांच्या घरात व दुकान गाळ्यात गेले, त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं. या प्रकारानंतर विरोधी नगरसेवक अमोल बाबर यांनी विटा शहरातील रस्ते आणि ओढ्यावर अतिक्रमण झाले आहे. पूर्वी रुंद असलेले ओढापात्र सुशोभीकरणाच्या नावाखाली अरुंद झाल्यामुळेच सोमवारी विटा शहरात झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात व दुकानात घुसले. नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष व बेजबाबदारपणाचा नागरिकांना मोठा फटका बसल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर दुपारी लगेचच वैभव पाटील यांनी शहरात झालेल्या अतिवृष्टीचा नागरिकांना त्रास झाला, परंतु नैसर्गिक संकटात नुकसान झालेल्या लोकांना सहानुभूती दाखविणे व मदत करण्याऐवजी विरोधक लोकांची दिशाभूल करीत आहेत. विरोधकांनी नैसर्गिक संकटाचे राजकारण करू नये असा सल्ला देऊन यापुढे विटा शहरातील संपूर्ण अतिक्रमण काढणार असल्याचे सांगितले होते. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही यावर झालेली दिसत नाही. खरं तर वैभव पाटील व अमोल बाबर हे कट्टर मित्रच असल्याचे यापूर्वी अनेक वेळा आपण पाहिलं आहे. विट्यात अमोल बाबर हे कोणतीही घटना घडली की लगेच पुढे येतात व पत्रकार परिषद घेतात, ऐनवेळी मात्र ते गायबच दिसतात. या उलट त्याला उत्तर देण्यासाठी वैभव पाटील हेही सरसावतात, मात्र तेही पुन्हा दिसेनासे होतात. खरं तर हा विषय हा राजकारण करण्याचा नसून त्यावर उपाययोजना करण्याचा आहे, नाहीतर पुन्हा एकदा विट्यात पाऊस पडणार आणि पुन्हा नागरिकांच्या घरात व दुकान गाळ्यात पाणी शिरणार आणि परत परत तोच विषय चर्चेला जाणार. अमोल दादा व वैभव दादा हे सच्चे मित्र असायला हरकत नाही, परंतु जनतेच्या भावनांशी कुणीही खेळ करू नये असे अनेक सर्वसामान्य नागरिक मात्र सत्ताधारी व विरोधकांना सांगत आहेत. तरी राजकीय मंडळींनो, पुढील पाऊस पडेपर्यंत तुम्ही गप्प का बसताय हे आता नागरिकांना कळून चुकलं आहे. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.